उदयनराजे हे राजे आहेत, त्यांचा मी प्रतिस्पर्धी नसून त्यांचा मी आदरच करतो. साताऱ्याच्या जागेसंदर्भात माझा काहीही विषय नाही, असं अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील म्हणाले. पंढरपूरमध्ये आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. भारतीय जनता पार्टीच्या आमदारानं शिफारस दिली म्हणजे कर्ज मिळतं असं नाही. भाजपनं पुढाकार घेऊन जरी याची अंमलबजावणी केली असली तरी मराठा समाजाच्या कोणत्याही व्यक्तीला विना मध्यस्थी आणि कोणालाही टक्केवारी न देता कर्ज मिळणार आहे. यामध्ये कसलाही भ्रष्टाचार होणार नाही याची काळजी घेण्यात आली असल्याची माहिती कैलासवासी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिली. हे माझं काही विषय नाही, राजे राजेच आहेत. आजही मी उदयनराजेंना भेटलो तरी मी वाकून त्यांना रिस्पेक्ट करतोच, आणि शेवटला ते राजे आहेत. आणि राजकारणामध्ये राजा आणि प्रजा एकत्र येते, पण जी छत्रपती शिवरायांची जी गादी आहे त्याला कुणीच नाकारू शकणार नाही, आणि त्यांना कोणी नाकारता पण कामा नये, त्याच्यामध्ये काय वादच नाही. मी त्यांचा प्रतिस्पर्धी नाही आहे, मी एक माथाडीचा कार्यकर्ता आणि महामंडळाचं चांगल्या पद्धतीने काम करण्याचं माझी फार इच्छा आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी जर शिफारस दिली तर कर्ज मिळतं, खरं म्हणजे काय होतं असं नाही आहे. हे एकदम चुकीचं आहे. हे भारतीय जनता पक्षानेच पुढाकार घेऊन या ठिकाणी ह्या महामंडळाची जरी अंमलबजावणी केली असली तरी कुठलाही नागरिक, मराठा समाजाचा नागरिक ह्या कर्जामध्ये समाविष्ट होऊ शकतो, त्याला कोणाची शिफारस गरज लागत नाही. ह्याचा अर्थ नो करप्शन, ह्याच्यामध्ये करप्शन होणारच नाही, एवढी चांगली प्रक्रिया चांगली राबवली. आता काय होतं, करप्शन होणार नाही, करणार नाही, त्याच्यामुळे थोडंसं दिरंगाई असते.